चेहऱ्याचा कलर कोणताही असो, काळा असो, गोरा असो किंवा सावळा असो, पण योग्य ती काळजी न घेतल्यामुळे म्हणजे बाहेर जाताना सनस्क्रीन यूज न केल्यामुळे चेहऱ्याची जी स्किन असते काळवंडते, कलर कोणताही असो तुमचा डल व्हायला लागतो। तर अशा परिस्थितीत आपण खूप सारे क्रीम्स, केमिकल पील्स, खूप सारे ट्रीटमेंट आपण करत असतो, पण काही घरगुती रेमेडी असतात, फेस पॅक असतात, ते नक्की यूज करा। तर आज तुमच्याशी हा मॅजिकल फेस पॅक मी यूज करणार आहे। स्टार्टिंगला तुम्ही बघितलं ते होतं कर्ड, म्हणजे मी थोडं दही घेतलं आहे आणि त्यात तुम्ही बघितलं असेल ॲलोवेरा जेल घेतला, कॉफी घेतला, ऑरेंज पील पावडर आणि थोडासा लिंबू घेतला। हे सगळं तुम्हाला मिक्स करायचं आहे। जर तुम्हाला लेमन नसेल टाकायचं तर तुम्ही ऑरेंज पील पावडर टाकू शकतात। लिंबू म्हणा किंवा ऑरेंज पील पावडर म्हणा, दोघांमध्येही व्हिटॅमिन सी असतं आणि व्हिटॅमिन सी तुमच्या स्किनसाठी खूप बेस्ट असतं। स्किन तुमची त्याने खूप ग्लो करते, एकदम जो नॅचरल आपला स्किनचा कलर असतो तो नक्कीच तुम्हाला मिळण्यास मदत होते। तर हे चांगलं मिक्स करायचं आहे। यात तुम्हाला पाणी, रोज वॉटर, मिल्क काहीही ऍड करायचं नाही, कारण ऑलरेडी याच्यात दही आहे आणि आपण ॲलोवेरा जेल टाकलेलं आहे। ॲलोवेरा जेल पल्पचं जे असतं, मी घरात आपण प्लांट लावतो, तेही तुम्ही यूज करू शकतात। चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि ही जी पेस्ट आहे खूप स्मूथ बनते। जशी आपण मुलतानी मिट्टीची पेस्ट लावतो, फेस पॅक लावतो, सेम तसंच बनतं, पण यात मुलतानी मिट्टी नाहीये, तुम्ही ॲडही करू शकतात। तर हे चांगलं तुमच्या स्किनला, मानेला, हाताला, जे ओपन पार्ट्स असतात आपल्या कपड्यांमधून दिसतात, जसं कंबर, पाठ, नेक, तुम्ही इथे लावू शकतात, हातापायालाही लावू शकतात। हा फेस पॅक चांगला तुम्हाला सुकू द्यायचा आहे, एकदम मस्त ड्राय होऊ द्यायचा, नंतर हातावर पाणी घ्यायचं आणि थोडंसं रब करायचं। आधी हा फेस पॅक सेल करून घ्यायचा पाण्याने अशा प्रकारे, आणि अपवर्ड डायरेक्शनने तुम्हाला थोडीशी मसाज करायची आहे। जर तुम्हाला हे सगळं नाही करायचं तर तुम्ही डायरेक्टली टॅप वॉटरनी वॉश करू शकतात, पण मी इथे तुम्हाला सांगेल की अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मसाज कराल तेव्हा ब्लॅक हेड्स असतात किंवा एक स्क्रबचंही काम तुमचं होऊन जातं। जी डेड स्किन असते आपल्या चेहऱ्यावर, कळत न कळत ती येतच असते, त्याची जी लेअर असते ती रिमूव्ह होऊन जाते, स्किन तुमची नवीन दिसायला लागते, मुलायम होते आणि स्किन तुमची श्वास पण घ्यायला लागते। खूप तुमची स्किन तुम्हाला नंतर खूप हायड्रेट फील होते। नक्कीच ट्राय करा तुम्ही हा फेस पॅक, हा तुम्ही पूर्ण बॉडीवर यूज करू शकतात जर स्किन तुमची टॅन झाली असेल। फक्त इथे एक काळजी घ्यायची आहे, जसं वाढत्या वयात तिशी नंतर आपली स्किन थोडीशी सैल पडायला लागते, त्वचेतलं जे पाणी असतं मीन्स हायड्रेशन त्वचेतलं कमी होत जातं, त्यामुळे सुरकुत्या लगेच येऊ शकतात। आणि काही चुका आपण अशा करतो जसे स्किनची मसाज नीट करत नाही, त्यामुळे आपली स्किन लटकण्याची खूप भीती असते। तर अपवर्ड डायरेक्शनने तुम्हाला मसाज करायची आहे, नंतर वॉश करायचं आहे, इन्स्टंट रिझल्ट तुम्हाला दिसतो। तर हे तुम्ही बघा, वॉश केल्यावर माझी स्किन खूप चमकायला लागली होती, यात व्हिटॅमिन सी होतं, त्यामुळे इन्स्टंट ग्लो तुम्हाला भेटतो, आणि दही आहे त्यानेही तुम्हाला एक ग्लो भेटतो, कॉफीने तुमची स्किन खूप ग्लो करायला लागते। खूप छान हा फेस पॅक आहे, नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि स्किनवर जो काळपटपणा आहे, जो डलनेस आहे किंवा जे काळे डाग आहे ते लगेच रिमूव्ह तुमचे होऊन जातील। आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत